आपल्याला माहीत आहे की व्हायब्रेशन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ हालचाल मागील व्हिडिओमध्ये आपल्याला ह्याची बेसिक आयडिया मिळाली की कुठल्याही प्रकारचा आवाज नक्की कशामुळे निर्माण होतो खरं तर कुठलाही आवाज हा व्हायब्रेशन्समुळे निर्माण होतो म्हणून आपण कुठलीही बॉडी व्हायब्रेशनमध्ये सेट केल्यास ती आपल्याला साऊंड निर्माण करून देते काही व्हायब्रेशन्स आपण स्पष्टपणे पाहू शकतो परंतु काही आपण पाहू शकत नाही याची काही उदाहरणे आहेत का मला सांगा हा आकार आपल्या परिचयाचा आहे का काय म्हणतात बरं ह्याला बरोबर याला ढोलक बरो बर, असे म्हणतात हा एक टू हँडेड ड्रम आहे अर्थात एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे सामान्यपणे इंडियामध्ये वापरले जाते जेव्हा आपण ढोलकच्या दोन सपाट बाजूंवर हाताने मारतो तेव्हा त्या व्हायब्रेट होतात आणि साऊंड निर्माण करतात ढोलकाच्या दोन फ्लॅट फेसेसना काय म्हणतात हे आपल्याला माहीत आहे का त्यांना मेम्ब्रेन्स म्हणतात होय ढोलकाच्या ह्या मेम्ब्रेनमुळेच आवाज निर्माण होतो सितार आणि गिटार यासारख्या वाद्यांमध्ये स्ट्रिंग्सचे व्हायब्रेशन्स हे साऊंड प्रोड्यूस <laughs> <प्रण्ण। laughs> करतात नंतर हे व्हायब्रेशन्स बोर्डवर म्हणजेच जो आवाजाची तीव्रता ऍडजस्ट करतो त्यावर ट्रान्स्फर केले जातात आणि बासरीचं काय त्यात आवाज कसा होतो बासरीमध्ये एअर कॉलमने व्हायब्रेशन्स प्रोड्यूस केले जातात जेव्हा आपण बासरीच्या माउथहोलमध्ये फुंकतो तेव्हा त्याच्या आतली हवा व्हायब्रेट होऊ लागते आणि आपल्याला आवाज ऐकू येतो एखादा डास आपल्या कानाजवळ आला तर आपल्याला त्याच्या भुणभुण करण्याचा आवाज ऐकू येतो का अर्थातच हो पण तो आवाज नक्की कसा येतो याचा काही अंदाज तो आवाज डासांच्या फडफडणाऱ्या पंखामुळे येतो होय डासांचे पंख व्हायब्रेट होतात आणि त्यामुळेच आपल्याला असा आवाज ऐकायला येतो चला एक प्रयोग करूया एक तार घेऊया आपल्या दोन्ही हातात आपण त्याचे दोन्ही एंड्स अशा प्रकारे धरूया स्ट्रिंगला असे ताणून घेणे आवश्यक आहे जेणेकरून मध्यभागी कोणतेही कर्व्ज तयार होणार नाही आता एखाद्या फ्रेंडला मध्यभागी स्ट्रिंगला प्लक करायला सांगूया ही स्ट्रिंग व्हायब्रेट होताना दिसत आहे का होय स्ट्रिंग व्हायब्रेट होत आहे आणि आपल्याला कदाचित थोडा हलकासा आवाज देखील ऐकू येईल चला आणखीन एक प्रयोग करूया एक फ्रँक पॅन घेऊया आता एका चमचाला ह्या पॅनवर या प्रकारे आपटा तुम्हाला आवाज ऐकू येत आहे का होय ना पण आपल्याला इथे पॅन किंवा चमचा वायब्रेट होताना दिसतोय का खर तर नाही पण आपण आपल्या हातात चमचा वायब्रेट झालेला फील करू शकतो आपण स्ट्राईक केल्यानंतर ताबडतोब पॅनला स्पर्श केल्यास असे वाटते की पॅन देखील व्हायब्रेट होतो आहे व्हायब्रेशन्स थांबल्यानंतर पॅनमध्ये थोडेसे पाणी घाला आपण पाहू शकतो की पाण्याला काहीही होत नाही आता पुन्हा पॅनला स्ट्राईक केलं तर काय होईल यामध्ये काहीतरी विचित्र दिसत आहे का या विचित्र वाटणाऱ्या गोष्टींना वेव्ह म्हणतात पॅनमध्ये होणाऱ्या व्हायब्रेशन्समुळे ते जनरेट होतात तर काही व्हायब्रेशन्स असे आहेत जे आपण पाहू शकतो आणि काही व्हायब्रेशन्स जे आपण केवळ अनुभवू शकतो या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की व्हायब्रेशन्स आवाज निर्माण करतात पण आपण साईन ऑफ करण्यापूर्वी तुमच्यासाठी विचार करायला इथे काही इंटरेस्टिंग प्रश्न आहेत सॉलिड पदार्थांतून साऊंड ट्रॅव्हल करू शकतो का किंवा कदाचित पातळ पदार्थांमधून आपण अशा काही उदाहरणांचा विचार करू शकतो का ज्यात साऊंड लिक्विड्समधून प्रवास करत आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पहा आमचा पुढील व्हिडिओ भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये